नमस्कार, मी कीर्ती केसरकर. जाणून घेऊया काय आहेत आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. रोजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. आगरी सेना आणि जनता दल पक्षाने एकत्रित येऊन केले अनधिकृत बांधकामांचा निषेध. लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी. येत्या 15 दिवसात उमर कंपाऊंडमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली नाही तर आयुक्त आणि 6 आयुक्तचे पुतळे जाळण्यात येतील. आगरी सेनेचे कैलाश पाटील पुन्हा आक्रमक. पालघर जिल्ह्यात 2 महिन्यात 40 बालकांचा मृत्यू तर 5 मातांच्या मृत्यूची नोंद. सहकारनगर येथे महिलेला फसवल्याप्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्याचे नाव. भाजपाकडून अद्यापही कोणती कारवाई नाही. अजूनही पक्षातून कार्यकर्त्याची हकलपट्टी नाही. काळा बाजारात रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारे टेम्पो भोपिवली ग्रामस्थांनी पकडला. झाली मोठी कारवाई. उत्तर अमेरिकेच्या रेड नेक फेलोरॉप या पक्षाचे जिल्ह्यातील चिंचणी समुद्र किनारी दर्शन. पर्यटकांना आनंद मिळाला. जवाहर डोंगानी रस्त्यावर कार आणि एसटी बसचा अपघात. प्रवाशांना किरकोळ दुखापत. वसई तालुक्यात कोरोनाने बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ. नागरिकांना मिळाला दिलासा. तृंगारेश्वर धबधब्याकडे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना अटकाव केल्याप्रकरणी पोलिसाला केली मारहाण. 3 पर्यटकांनी पोलिसांना बेदम मारलेले. या 3 आरोपींना केली अटक. नालासोपारामध्ये पालिकेची फेरीवाल्यांवर कारवाई. फेरीवाले झाले आक्रमक. पालिका आणि फेरीवाले यांच्यामध्ये मोठा वाद. दापचारी सीमा तपासणी नाक्यावर कार लाईनवर लोखंडी खांबाचा फटका बसल्याने एका कामगाराचा मृत्यू. जागीच झाला मृत्यू. सफाळे येथील एका कॉम्प्लेक्सच्या घरामध्ये अचानक लागली आग. घरामध्ये आग लागल्याने झाले मोठे नुकसान.